विद्यार्थी मित्रांनो, संयुगे म्हणजे काय हे आपण मागील इयत्तेमध्ये अभ्यासले आहे. त्यामध्ये कार्बनी संयुगांमध्ये बऱ्याच मूलद्रव्याचा हा समावेश असतो. बहुसंख्य कार्बनी संयुगांमध्ये हायड्रोजन या मूलद्रव्याचा समावेश कमी व अधिक प्रमाणामध्ये असतो. तर हायड्रोकार्बन म्हणजे काय? तर ज्या संयुगांमध्ये केवळ कार्बन व हायड्रोजन ही दोनच मूलद्रव्ये असतात त्यांना हायड्रोकार्बन असे म्हणतात. सर्वात लहान हायड्रोकार्बन म्हणजे मिथेन, ज्याचं रेणूसूत्र आहे CH4. मिथेनची संरचना आपण अभ्यासली आहे. इथेन हा आणखी एक हायड्रोकार्बन आहे ज्याचे रेणूसूत्र आहे C2H6. इथेनची रेषा संरचना आता आपण अभ्यासू. त्यामध्ये पायरी क्रमांक 1, दोन कार्बन अणू एकेरी बंधाने जोडले जातात. तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता, दोन्ही कार्बन जे आहेत यांच्यामध्ये एक रेषा दिसते आहे, तो म्हणजे एकेरी बंध. पायरी क्रमांक 2, रेणूसूत्रातील 6 हायड्रोजन अणू दोन्ही कार्बन अणूंच्या चतुर संयुजेच्या पूर्ततेसाठी वापरले जातात. चित्रामध्ये तुम्ही पाहू शकतात, दोन्ही कार्बनना प्रत्येकी 3-3 हायड्रोजन जे आहेत हे जोडले गेलेले आहेत. याच प्रकारे प्रोपीनचे रेणूसूत्रसुद्धा आपण तयार करू शकतो. इथेन प्रोपेन रचनासूत्रावरून असे दिसते की सर्व अणूंच्या संयुजांची पूर्तता ही एकेरी बंधांनी झालेली आहे व अशा संयुजांना संतृप्त संयुगे असे म्हणतात. संतृप्त हायड्रोकार्बनला अल्केन असेही म्हणतात.